नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण सगळ्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही घटक पाहिला त्याच्यावरच्या उजळणी वर्गासाठी आपण या ठिकाणी आज एकत्र आलोय. मी पंचायत समिती श्रीरामपूर, गट शिक्षणाधिकारी श्रीमती साईलता कृष्णा सामलेटी. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला ओळखलं असेल, कारण या महिन्याच्या सुरुवातीला देखील मी तुमची भेट घेतली होती. या महिनाभरामध्ये आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील माझ्या संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेऊन खूप चिकाटीने आणि आनंदाने दररोज संध्याकाळी न चुकता 7 ते 8 तास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता ह्याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आहे 31 ऑगस्ट, महिन्याचा शेवटचा दिवस. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला जर शिकायची असेल तर त्याची उजळणी करणं फार गरजेचं असतं. नुसतंच आपण शिकत गेलो करत गेलो, परंतु त्याचा जर आपण सराव केला नाही किंवा वेळोवेळी त्या गोष्टी रिकॉल केल्या नाही तर कुठंतरी आपण शिकलेलं, आपण आत्मसात केलेलं आपण कुठंतरी विसरत जातो. आणि म्हणून स्पर्धा परीक्षांचा तर अभ्यास करताना वारंवार आपल्याला उजळणी ही करावीच लागते, कारण या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप साऱ्या युक्त्या असतात, खूप साऱ्या टॅक्ट्स असतात, आणि त्या जर आपल्याला लक्षात ठेवायच्या असेल तर परत परत त्याची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, भाषा गणित विषय असेल आणि बुद्धिमत्ता विषय असेल याची उजळणी पाहणार आहोत. कालच तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमचे प्रमुख माननीय श्री योगेश राणे सर यांनी पेपर पहिला बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयावरची तुमची उजळणी घेतलेली आहे. आणि आज आपण भाषा आणि गणित या विषयाची उजळणी करणार आहोत. तर आपण आजचं आपलं हेडिंगच आहे की आपण काय शिकलो. बघा, संपूर्ण महिनाभरात आपण भाषा विषयाचे हे घटक शिकलो आहोत. याच्यामध्ये आहे पा कार्यात्मक व्याकरण, त्यामध्ये आपण समास आणि समासाचे प्रकार शिकलो, त्यानंतर काळ आणि काळाचे प्रकार शिकलो, अलंकार, त्याचे प्रकार आणि त्याच्यावरचे प्रश्न, नंतर वृत्त आणि वृत्ताचे प्रकार. आता तुम्ही म्हणाल की घटक तर आपण शिकतो, वर्गात पण एरवी शिकतो, मग स्पर्धा परीक्षेत त्याचा फरक काय असतो? तर स्पर्धा परीक्षेत महत्वाचा फरक हा असतो की आपण जो आशय शिकलोय, जो कंटेंट आपण शिकलोय, त्याचा आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं उपयोजन करू शकतो, त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू शकतो, की प्रश्न कसाही जरी फिरवून आला आपल्याला तरी देखील आपण त्याचं उत्तरापर्यंत कसं जायचं हे स्पर्धा परीक्षेचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं. तर आपण हे मेन 4 प्रकार भाषा विषयामध्ये शिकलो आहोत. आणि गणितामधले महत्वाचे घटक आहेत पहा, महत्वमापन, त्याच्यामध्ये आपण क्षेत्रफळ काढणे, घनफळ काढणे आणि पृष्ठफळ काढणे हे 3 महत्वाचे सूत्र आपण शिकलोय आणि त्याच्यावरचे वेगवेगळे गणित शिकलोय. त्यानंतर सांख्यिकी हा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे, ज्याला आपण स्टॅटिक्स म्हणतो. त्याच्यामध्ये मध्यमान, स्तंभालेख, स्तंभालेखाचे विविध प्रकार हे आपण शिकलोय. आणि त्यानंतर व्यावहारिक गणित, याच्यामध्ये आपण शेकडेवारी शिकलोय. तर हे जे घटक आहेत, तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे की या घटकांचं वेटेज किती आहे, त्याच्यावरचे प्रश्न कसे येतात आणि त्या वेटेजनुसार त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आपण काय करूयात, या एकेका घटकावरचे 1-1, 2-2 प्रश्न की जेणेकरून आपली संपूर्ण घटकाची उजळणी होऊ शकते ते आपण बघूयात. बघा, समास. आता तुम्ही म्हणाल वहीला पण समास असतो, असतोच की नाही, परंतु तो समास आणि हा समास वेगळा आहे. समास म्हणजे काय तर त्याची व्याख्या आपण आधी बघू. व्याख्या जर आपण समजून घेतली तर त्याच्यात अंतर्भूत काय आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं आणि त्याच्यावरचे उदाहरणं आपण सोडवू शकतो. समास म्हणजे 2 शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. आता बघा, मराठी भाषाच मुळात इतकी सौंदर्य अलंकाराने नटलेली आहे की विचारता सोय नाही त्याची. अत्यंत सुंदर अशी आपली मराठी भाषा आहे, तिला जशी आपण फिरवू तशी ती फिरते. आणि त्याचाच एक घटक म्हणजे काय, समास आहे. बघा, आता याच्यामध्ये उदाहरणं देखील आहेत. वनभोजन आपण म्हणतो की नाही, वनभोजन, स्नेहभोजन म्हणतोच ना. तर बघा, आता याच्यामध्ये 2 शब्द आहेत, 2 शब्दांचं मिळून समास बनत असतो. मग त्या 2 शब्दांमध्ये 2 पदं असतात, पहिलं पद आणि दुसरं पद. मग कोणतं पद महत्वाचं आहे त्याच्यावरती त्याचा प्रकार ठरत असतो. आता बघा, भोजन हे कॉमन आहे याच्यामध्ये, परंतु वनभोजन आणि स्नेहभोजन, मग ते नेमकं कुठं केलेलं आहे ह्याच्यावरून त्याचं महत्व वाढतंय. म्हणजेच काय, वनातील भोजन. आता बघा, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता तुम्हाला तर माहिती अव्ययी भाव समास काय असेल,
बघा आपल्या बाराखडी लक्षात कसं ठेवायचं, स्पर्धा परीक्षेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य हे पण असतं की तुम्ही वेगवेगळ्या युक्त्या, वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवाल. आता अव्ययीभाव समास हे मला याच ठिकाणी लगेच सुचलं म्हणून सांगते. आपल्या बाराखडीमध्ये पहिलं अक्षर अ असतं, बरोबर आहे. मग समासामध्ये जर पहिलं पद महत्वाचं असेल तर ते काय, अव्ययी भाव समास. कसं लक्षात ठेवायचं, बाराखडीतील पहिलं अक्षर पण आहे आपलं अ, असं ते आपण लक्षात ठेवू शकतो. ज्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं त्याला आपण काय म्हणायचं, तत्पुरुष समास. त्याला आपण म्हणायचं तत्पुरुष समास. आता बघा द्वंद्व, द्वंद्व म्हणजे काय, दोन, दोघांमधील. मग ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. ज्या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे असतात त्याला आपण म्हणतो द्वंद्व समास. आणि बहुव्रीही, बघा हा शब्दच किचकट आहे की नाही किचकट. मग याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्या दोन्ही पद ही महत्वाची नाहीयेत, तर त्या दोन्ही पदांनंतर जो येणारा शब्द आहे तो जर महत्वाचा असेल तर त्या ठिकाणी असतो बहुव्रीही समास. ठीक आहे. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात, एकतर सामासिक शब्द ओळखा, त्याच्यानंतर समास कोणता आहे ते ओळखा, किंवा त्याचा विग्रह करा. विग्रह करा म्हणजे काय, बघा ह्याच्यातच अर्थ आहे. विग्रह करा म्हणजे त्या शब्दाची फोड करा. ती फोड सुद्धा आहे ना करणं खूप पद्धतशीरपणे आपल्याला करावं लागतं. आता वनभोजन आहे, इथं आपण वनाचे भोजन म्हणू शकतोय का, तर वनातील भोजन हे त्याचं बरोबर केलेला विग्रह आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. बघा मी आताच तुम्हाला सांगितलं अव्ययी भाव समास आला की नाही, लक्षात कसं ठेवायचं, ओ या ठिकाणी, हा या ठिकाणी पहिलं अक्षर महत्वाचं. बघा त्याचं उदाहरण आहे प्रशिक्षण. आता क्षण, प्रशिक्षण याचा खरं तर विग्रह या ठिकाणी थोडस चुकीचा दिसतोय. हे पहा या ठिकाणी, मी पण तुमच्यासारखीच आज नवखी आहे बर का. बघा प्रशिक्षण प्रत्येक क्षणाला येणार नाही या ठिकाणी. याच्यामध्ये दोन अक्षर, दोन शब्द अंतर्भूत आहे. प्र म्हणजे विशिष्ट प्रकार, प्रकारचे, आणि शिक्षण म्हणजे आपले नेहमीचे शिक्षण. जे तुम्ही रोज शाळेत शिकता ते झालं शिक्षण. परंतु तुम्हाला सायकल शिकायचे असेल, एखादी वेगळी कला शिकायची असेल, एखादं स्किल शिकायचं असेल, त्याच्यासाठी आपल्याला वेगळं प्रशिक्षण घ्यायचं असतं. पोहण्याचं आपण काय घेतो, शिक्षण घेतो का, नाही प्रशिक्षण घेतो आपण. टेलरिंगचं आपण शिक्षण घेतो का, ते प्रशिक्षण घेतो. तर हे प्रशिक्षण आहे. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, प्र, आणि म्हणून याचं हे काय आहे, अव्ययी भाव समास. त्यानंतर तत्पुरुष समास. बघा क्रीडांगण, त्याचा विग्रह कसा होतोय, क्रीडेसाठी अंगण. आता बघा अंगण कुठं कुठं असतं, घराला असतं, इमारतीला असतं, ऑफिसला असतं, सगळीकडे असतं. परंतु जे अंगण फक्त आणि फक्त खेळण्यासाठी आहे त्याला आपण काय करतोय, क्रीडा, क्रीडेसाठी अंगण असं म्हणतोय. आता या ठिकाणी हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत म्हणून या ठिकाणी तो झाला, अंगण हे शब्द महत्वाचा आहे म्हणून या ठिकाणी तो झाला तत्पुरुष समास. त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे पहा, महादेव. कसा, महान असा देव. या ठिकाणी देव हा शब्द महत्वाचा आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणायचं तत्पुरुष समास. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समास मध्ये काय आहे की दोन्ही पद सारखीच आहेत, दोन्ही पद समान महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे उदाहरण आहेत पहा, भाऊ बहीण, आई बाबा, काका मामा, राम लक्ष्मण. बघा त्याच्यात रामही महत्वाचा, लक्ष्मणही महत्वाचा. विट्टी दांडू, याच्यात विट्टी पण महत्वाची. दांडू नसलं तर खेळता येईल का, नाही. आणि विट्टी नसली तर खेळता येईल का आपल्याला, नाही. तर विट्टी दांडू हा पण काय झाला आपला, द्वंद्व समास. आता ह्याच्यावरचे प्रश्न आपण बघूयात, समासावरचे आधारित प्रश्न. थोडस आपण फास्ट घेऊ कारण ही उजळणी आहे. तोंडपाठ आणि क्रीडांगण हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. आता सांगा भाऊ तुम्ही, ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत, विचार. क्रीडांगण हा शब्द तर आपण आत्ताच बघितला की ज्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे ते अंगण आहे. कशाचं अंगण आहे, ते खेळण्यासाठीचं अंगण आहे, बरोबर.
म्हणून काय आहे हा तत्पुरुष समास, हे तर आपल्याला समजलंच. पण आता तोंडपाठ हा शब्द बघू. तोंडपाठ म्हणजे काय? तोंडाने केलेलं पाठांतर किंवा तोंडाने केलेलं पाठ. या देखील काय, याच्यात पण काय महत्वाचं आहे, पाठ हा शब्द किंवा हे पद महत्वाचं आहे आणि म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे, तत्पुरुष समास. कितवा बरं पर्याय आहे या ठिकाणी? तर तो आहे 2 नंबरचा. आहे का? आहे ना बरोबर. चुकत असेल तर सांगा बरं का मला पण. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. आजन्म हा सामासिक शब्द कोणत्या समासाचा आहे ते ओळखा. करा बरं विचार, कोणत्या समासाचा आहे हा? बघा, आत्ताच आपण वाचलं होतं आधीच्या याच्यात देखील, आ जन्म म्हणजे पूर्ण जन्म, पूर्ण जन्मापर्यंत किंवा शेवटापर्यंत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अक्षर आहे ते आ, बरोबर. जन्म हे तर कॉमन आहे, परंतु आ महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं ते असतं अव्ययीभाव समास. तर ह्याच्यामध्ये आहे का पर्याय तो? तर तो आहे 1 क्रमांकाचा. ठीक आहे, पुढं. आता आपला पुढचा घटक आहे काळ आणि काळाचे प्रकार. बघा, ज्याला काळ समजतो तो कधीच हरत नाही. आता हे वाक्य मी खूप सर्वार्थाने या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि इंग्रजी जर विषय आपल्याला शिकायचा असेल, ज्याला काळ समजला त्याला अर्धी इंग्रजी येते. आणि त्यालाच इंग्रजी येऊ शकते की ज्याला मराठीमध्ये त्याच्या मातृभाषेतील काळ ओळखता येतात आणि त्याचा प्रभावीपणे वापर करता येतो. आता तुम्हाला माहितीये की आपले मेन किंवा मूलभूत 3 प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर ते ओळखण्याचं सिंपल टेक्निक या ठिकाणी दिलेली आहे आणि हा तक्ता देखील या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही जर याचा स्क्रीनशॉट काढून घेतला आणि हे जर तुम्ही रोजच्या रोज पाहिलं, हे लक्षात ठेवलं, तरी देखील तुमचं ह्याच्यावरचं कुठलाही प्रश्न कधीही चुकणार नाही. अत्यंत सोपा आणि पूर्णच्या पूर्ण मार्क देणारा हा घटक आहे. बघा, याच्यात वर्तमान काळ, तो, ते, तात. तुम्ही सगळ्यांनी इंग्रजी पण शिकता, त्याच्यातलंच वाक्य मी सांगते, मी आंबा खाते, मी आंबा खातो, है ना. तर वर्तमान काळ आपण असा ओळखतो. त्यानंतर मी आंबा खाल्ला, मी आंबे खाल्ले, हे भूतकाळ. मी आंबा खाईल, ते आंबे खातील, हे झालं भविष्यकाळ. आता त्याचे प्रत्येक काळाचे 4 प्रकार असतात, ते बघा कोणते. वर्तमान काळाचे देखील 4 प्रकार, भूतकाळाचे देखील 4 प्रकार आणि भविष्यकाळाचे देखील 4 प्रकार आहेत. कोणते आहेत ते पहा. साधा, प्रत्येक काळाचे 4 प्रकार आहेत, साधा, पूर्ण, अपूर्ण आणि रीतिकाळ. साधा म्हणजे काय? जे जस्ट म्हणजे नेहमीच होत असतं. पूर्ण म्हणजे काय? जे जस्ट झालेले, जस्ट एखाद्या मिनिटाच्या पूर्वी झालं, अर्ध्या सेकंदापूर्वी झालं, 2 सेकंदापूर्वी झालं. अपूर्ण म्हणजे काय? की ती क्रिया प्रत्यक्ष चालू आहे, मग ती वर्तमान काळात असेल, भविष्य काळात असेल किंवा भूतकाळात असेल. आणि रीतिकाळ म्हणजे काय? की ती थोडी कन्फ्युजन करणारी, की ती पूर्ण पण झालेली म्हणता येणार नाही आणि अपूर्ण पण झालेली म्हणता येणार नाही. म्हणजे पूर्ण अपूर्ण जो काळ असतो त्याला आपण रीतिकाळ म्हणतो. आणि हे चारही प्रकार आपल्याला तिन्ही काळांमध्ये दिसतात. बघा, आता याचा जर तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न
कोणता काळ दर्शवतो? तर बघा, मूर्ती बनवलेली आहे म्हणजे काय, बनवली होती असं म्हटलंय का? तो बनवली आहे म्हणजे ही क्रिया जस्ट पार पडलेली आहे, म्हणूनच याचं उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, आता बघा खालील रिकाम्यासाठी योग्य अपूर्ण वर्तमान काळी क्रियापद वापरून वाक्य बनवा. कधीही प्रश्न वाचताना तो एकदा नाही दोनदा वाचायचा. कधी कधी त्या प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर दिलेलं असतं किंवा आपल्याला कुठं जायचं हे आपल्याला सांगितलेलं असतं. आणि बऱ्याच जणांचं, म्हणजे मी देखील त्याला अपवाद नाही, कधी कधी प्रश्न गडबडीत आम्ही वाचला आणि नंतर उत्तर एक असतं, आपण देतो एक आणि ज्यावेळेस पेपर सुटून बाहेर येतो आणि मग वाटतं अरे आपण हे मात्र वाचताना चुकलो. तर तुमच्याकडून मात्र ही चूक होऊ देऊ नका. तर बघा, ह्याच्यात त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, अपूर्ण वर्तमान काळी क्रियापद वापरायचे आपल्याला, की क्रिया पूर्ण पण झालेली नाहीये आणि ती चालू आहे. बघा म्हणजेच काय, बघा वर्तमान काय वापरायचंय आणि पुढे काय वापरायचंय आपल्याला, अपूर्ण. शाळेत मुलांसोबत रंगपंचमीच्या आनंदात मी सहभागी डॅश डॅश पर्याय आहेत पहा, होत आहे, होत होते, होत असे, होत असे. आता उत्तराकडे कसं जायचं पहा, आपण कधीही आपण चारही पर्याय पाहायचे, त्याच्यातले तीन बाजूला करायचे आणि नंतर जो मूळ पर्याय आहे, बरोबर पर्याय आहे, त्याच्याकडे आपल्याला जाता येतं. आपल्याला त्यांनी सांगितलं काय, वर्तमान काळ आपल्याला अपूर्ण जरी नाही समजलं तर आपण या ठिकाणी कसं जाऊ शकतो पहा. वर्तमान काळ म्हटल्यावर होते येईल का? नाही. असेन येईल का? भविष्यकाळ आहे, येणार नाही. होत असे हे देखील भूतकाळ आहे, म्हणजे हे पण येईल का? नाही. म्हणजे उत्तर काय आहे? होत आहे. आता पहा या ठिकाणी, कदाचित मला अपूर्ण आठवलंच नाही. एखाद्या वेळेस आपल्याला एखादा घटक आठवलाच नाही तर उत्तर कसं शोधायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. चार पर्याय आहेत, त्यातले दोन पर्याय असे असतात की ते त्याचं उत्तर असूच शकत नाही आणि राहिलेल्या दोन पर्यायामध्ये मग आपल्याला जायचं असतं. या ठिकाणी आपण इलिमिनेशन मेथड वापरलेली आहे, म्हणजे तीन पर्याय चूक आहेत म्हणून चौथा पर्याय हा 100% बरोबर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. आदिती खो खो खेळत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते? काय सांगितलेलं आहे? रीती भूतकाळी वाक्य कोणते? बघा परत या ठिकाणी आपल्याला त्यांनी क्लू दिलेला आहे की आपल्याला भूतकाळ वापरायचंय. ठीक आहे, इथंही आपण परत इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. ठीक आहे, कारण पूर्ण अपूर्ण, रीती म्हणजे काय, पूर्ण अपूर्ण, म्हणजे नीट पूर्ण पण नाही आणि नीट अपूर्ण पण नाही. बघा मग आता, आदिती खो खो खेळ खेळत असते, असते म्हटल्यावर हे काय झालं, वर्तमान काय. आदिती खो खो खेळत जाईल, भूतकाळ. ठीक आहे, आदिती खो खो खेळलेली असेल हे पण काय झालं, भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. म्हणजेच राहिलं काय आपलं, आदिती खो 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 खेळत असे रीती भूतकाळ, म्हणजे पूर्ण पण नाही अपूर्ण पण नाही, म्हणून याचा पर्याय आहे पा, आदिती खो खो खेळत असे. आहे ना बरोबर? ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा आता अलंकार, तुम्हाला आधीच मी सांगितलं आपली मराठी भाषा ही भाषेच्या वेगवेगळ्या अलंकारांनी नटलेली आहे. अत्यंत सुंदर अशी आपली ही मराठी भाषा आहे आणि म्हणूनच त्याचा एक महत्वाची गोष्ट, महत्वाचा त्यातलं व्याकरण आहे, व्याकरणाचा प्रकार आहे, तो म्हणजे अलंकार. ह्याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं पा याची व्याख्या, एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्यांना आपण अलंकार म्हणतो. आता या क्लासमध्ये बऱ्याचशा मुली आहेत, मुलींना, मुलांना, सगळ्यांनाच नटायला आवडतं, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे अलंकार वापरतो, ते झाले आपले अलंकार. परंतु भाषेचे अलंकार म्हणजे काय, तर बघा भाषेचे अलंकार, ज्या शब्दामुळं, पहा बर का, ज्या शब्दामुळं भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यात भर पडते त्या शब्दाला भाषा अलंकार असे म्हणतात. भाषा तर आपण सगळेच बोलतो, ठीक आहे ना, घरात बोलतो, शाळेत बोलतो, बाहेर बोलतो, पण एखाद्याचं व्याख्यान आपल्याला ऐकायला खूप आवडतं किंवा एखाद्याच्या कविता आपल्याला ऐकायला खूप आवडतात. का बरं आवडतात, तर त्याच्यामध्ये असं एकसारखी सूर ताल सगळे त्याच्यामध्ये जोडलेले असतात, साधलेले असतात. तर तसाच हा काहीसा प्रकार आहे अलंकार. थोडासा अवघड आहे परंतु जर आपण अभ्यास केला व्यवस्थित तर पैकीच्या पैकी मार्क देणार आहे. आता बघा ह्याचे पण दोन प्रकार आहेत भाषा अलंकाराचे, पहा बर का, शब्दालंकार आणि, हे बघा, शब्दालंकार आणि अर्थालंकार. आता शब्दालंकार म्हणजे काय, की
ज्या शब्दांमुळं त्या भाषेला सौंदर्य प्राप्त झालं ते झाले शब्द. मी तुमच्याशी बोलतीये, मी जे शब्द वापरतीये हे झाले त्याच्यातले शब्द, पण त्या शब्दांचा तुम्ही काय अर्थ घेतायत हे झालं त्याचा अर्थ. आणि अर्थावरून भाषेला जे सौंदर्य प्राप्त होतं त्याला म्हणतात अर्थालंकार. आता ह्याचे सब टॉपिक म्हणजे ह्याचे उपघटक काय, तर शब्दालंकारचे घटक आहेत पहा, अनुप्रास आणि यमक. ठीक आहे, पहा थोडस अवघड आहे पण लक्षात ठेवा. अनुप्रास आणि यमक आणि अर्थालंकार आहेत उपमा आणि उत्प्रेक्ष. आता ह्याच्यात पण आपण काय करणार आहोत की ह्याला आपण काहीतरी युक्त्या शोधणार आहोत की हे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं. पहा शब्दालंकार आपण आधी बघतोय, त्याच्यामध्ये आहे अनुप्रास. बघा अनुप्रास म्हणजे काय, तुम्हाला व्याख्या दिसतीय सगळ्यांना समोर, व्याख्या एकदा वाचा, एकदा वाक्य व्याख्या वाचली की आपल्याला ते लक्षात येईल. ठीक आहे, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळं सुंदर लय किंवा नाद निर्माण होऊन कवितेला एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला अनुप्रास असे म्हणतात. ठीक आहे, समजलं की एखाद्या वाक्यात, एखाद्या चरणात, एखाद्या कवितेत किंवा एखाद्या पॅरेग्राफ मध्ये, एखाद्या दोन ओळींमध्ये ज्यावेळेस आपण एकच एक अक्षराचा किंवा एकच एक शब्दाचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस तिथं अनुप्रास अलंकार होतो. आता बघा तुम्ही वर्गात खेळत पण असाल, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, बरोबर आहे ना. याच्यामध्ये चाचा हा शब्द रिपीट झालेला आहे, बरोबर आहे, ते म्हणताना आपल्याला गंमत येते. ठीक आहे, मग तसंच या ठिकाणी बघा, आता उदाहरण बघू आपण. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो, एकदम साधं वाक्य आहे परंतु ह्याला सुशोभित कसं केलेले आहे, तर प्रत्येक ठिकाणी म चा वापर केलेला आहे. प्रत्येक शब्दामध्ये सुरुवातीचं अक्षर हे म आहे. त्याच्यानंतर बघा, हिमालयाच्या शिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती, ते एक वाक्य येणार आहे, तुम्हाला आठवते का? आठवते का तुम्हाला ते चमेली के चाचाने चंपक चमेली, असं काहीतरी पिक्चर पण सांगते तुम्हाला मी पाहिजे तर, तो कभी खुशी कभी गम पाहिलाय का सगळ्यांनी? त्याच्यामध्ये हा चाचाने चाची को असं काहीतरी ते सगळं आहे पा, तर ते आठवायचं. ते म्हणजे काय, तर ते अनुप्रास. हिमालयाच्या शिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती, पा बरं, हो 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 चा वापर केला. म्हणजे बघा, जे आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो, हसतो खेळतो बोलतो तेच सगळं या भाषेत आहे, आहे की नाही. फक्त त्याला वेगळ्या दृष्टीने आपण बघायची गरज आहे. आता मला नाही वाटत तुम्ही अनुप्रास हे विसराल. आता त्यानंतरचा घटक आहे पहा, यमक. यमक तो खूप सिंपल आहे, खूप साधा आहे. पहा आपण इंग्रजीच्या तुमच्या सगळ्या राईम्स आठवतात का तुम्हाला? रो 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 युअर बोट, आठवते की नाही? आपण इंग्रजीमध्ये देखील ह्याच्या स्पर्धा घेतो वर्गात, रायमिंग वर्ड्स घेतो की नाही? तसंच हे मराठीत आहे, जे मराठीत तेच इंग्रजीत, जे इंग्रजीत तेच मराठीत. ठीक आहे, बघा यमक म्हणजे काय, एखादा शब्द किंवा अक्षर कवितेच्या चलनाच्या ओळीच्या शेवटी पुन्हा पुन्हा जर आला तर त्या ठिकाणी यमक अलंकार होतो. म्हणजेच काय, थोडक्यात रायमिंग वर्ड्स. आपण जर मराठी कवितेमध्ये शेवटी जर आपल्याला रायमिंग वर्ड्स दिसत असतील तर तो असतो यमक अलंकार. बघा आता आपण सगळेजण संध्याकाळी घरी शुभम करोती म्हणतो, म्हणत असतो की नाही? मस्त म्हणत नसाल तर नक्की म्हणायचं. त्याच्यानंतर आपण पुढची प्रार्थना म्हणत असतो पा, शाळेत पण घरी पण, सदा सर्वदा योग तुझा घडावा. पहा इथे या ठिकाणी, तुझे कारणी देह माझा पडावा, काय झालं या ठिकाणी, दोन्ही क्रियापद कसे आहेत, घडावा पडावा. म्हणजेच काय आहे, हा यमक अलंकार आहे. ठीक आहे, आता अर्थालंकार आपण बघू. आता अर्थालंकार लक्षात ठेवायची एकदम सोपी टॅक्ट सांगणार आहे, बरं का, नीट लक्ष द्या. अर्थालंकार मध्ये नेहमीच पहा बर का, याचा की वर्ड आहे, हा की वर्ड आहे, हा नेहमीच एका गोष्टीची तुलना ही दुसऱ्या सोबत केली जाते. आपल्याला तर फार आवडतं कंपॅरिझन करायला, मी छान का तू छान, तुझे अक्षर छान का माझे अक्षर छान, तुला मार्क जास्त का मला मार्क जास्त,
तर बघा, एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीसोबत केली जाते आणि त्याच्यामुळं त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त होतं, त्याला आपण म्हणतो उपमा अलंकार. ठीक आहे, बघा आता त्याच्यातलं पहिला अलंकार आहे उपमा अलंकार. पहा बर का, तो उपमा अलंकाराचं दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे उपमा अलंकार होतो. ठीक आहे, किंवा उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जिथे वर्णन होते तिथं उपमा अलंकार होतो. खायचा उपमा नाही, कोणाला भूक लागली असेल तर क्लास संपल्यानंतर मम्मीला सांगायचं आणि उपमा बनवायचा. पण आता आपण उपमा अलंकार शिकतोय. तर दोन गोष्टींमधलं साम्य. आता तुम्ही म्हणाल हे उपमेय उपमान काय, तर बघा मी सांगते, उदाहरणातून सांगते. आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत, आई आणि दैवत. तर या ठिकाणी उपमेय कोण आहे? आई. आणि उपमान कोण आहे? दैवत. आणि काय सांगितलेलं आहे? त्या दोघांमधलं साम्य सांगितलेलं आहे, आई आणि दैवत. आई म्हणजे जणू काही दैवत, याला आपण उपमा म्हणणार, उपमा अलंकार. त्यानंतर सावळाचा रंग तुझा पावसाळा नभापरी. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी पण काय झालेलं आहे, सावळा हा रंग आहे, त्यानंतर नभापरी. ठीक आहे, पावसाळ्याचा रंग कसा आहे? सावळा आहे. कोणासारखा आहे तो? नभापरी आहे, पावसाळ्यातल्या नभापरी आहे. म्हणजेच काय केलेलं या ठिकाणी, दोघांमधला सारखेपणा शोधलेला आहे, त्याला आपण उपमा म्हणतो. आता पुढचं एक मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर हे लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगते. पा, उपमा या अलंकारात कधीही सम, मी पेनच घ्यायचा विसरून जाते. हे पा, उपमा या अलंकारात नेहमी सम, समान, सारखा, सारखे, जसे तसे, गत, प्रमाणे, सदृश, परी, परिस्तुल्य. तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी तुमच्या लक्षात येईल असे शब्द असतात आणि ते शब्द आले की शक्यतो तो उपमा अलंकार असतो. आता आपण उत्प्रेक्ष अलंकार बघूयात. पहा, उत्प्रेक्ष अलंकार यातही दोन वस्तूंची तुलना केलेली. उत्प्रेक्ष म्हणजे कल्पना, ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते आणि त्याच्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरीच वस्तू आहे अशी कल्पना करणं, त्याला आपण काय म्हणतो? उत्प्रेक्षा. बघा पहिल्या याच्यात काय होतं, दोन वस्तूंमधील सारखेपणा आपण शोधला. परंतु इथं काय करायचंय, त्या दोन्ही जणू वेगवेगळ्या नाहीच आहेत, त्या एकच आहेत असं या ठिकाणी सांगते, त्याला म्हणतो आपण उत्प्रेक्षा. लक्षात कसं ठेवायचं सांगू का? सध्याची कोणती हिरोईन आघाडीवर आहे? सगळ्यांना कोण आवडती रे? आलिया भट. मग आपल्याला कधी कधी कोणीतरी कमेंट देतं, ए तू आहे ना आलिया भट सारखी दिसते. हे काय झालं? उपमा अलंकार. पण दुसरं जर वाक्य असं म्हटलं की अगं तू आलिया भट्टच आहे, मग हे काय झालं? उत्प्रेक्षा अलंकार. राहील ना लक्षात आता? हसले का सगळेजण? तर असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. बघा, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन केले जाते तिथे उत्प्रेक्ष अलंकार असतो. बघा आता उदाहरण, वाटते सानुली हा कि मी आलिया भट्टच आहे. बघा, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. या ठिकाणी सानुलीला काय वाटते? सानुलीला काय वाटते कि मी जणू काही काय आहे? मी मंद झुळूकच आहे. ती आहे का प्रत्यक्षात? नाही, पण मी आहे. म्हणजेच हा काय झाला? उत्प्रेक्ष अलंकार. आणि हा शोधायचा कसा? तर त्याच्यामध्ये जणू, जणू काय, की, गमे, वाटे, भासे यासारखे साम्य सूचक शब्द येतात, तेव्हा असतो उत्प्रेक्ष अलंकार. त्यानंतर आता याच्यावरचे प्रश्न बघूयात आपण. खालील काव्यपंक्ती कोणत्या अलंकाराच्या आहेत? पहा, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा. लळा पाहिजे या ठिकाणी, लढा झाले. जसा माऊली बाळा. पहा आता याच्यात काय आले? शाळा. आणि दुसरा शब्द काय आलेला आहे? बाळा. सांगा पाहू काय असू शकत? पहा बर का, शाळा आणि माऊली बाळा किंवा माऊली शब्द. ठीक आहे, शाळा काय करते? जणू काही आपल्या आईसारखी आपल्याला जीव लावती आहे. म्हणजेच काय? त्यांच्या दोघातलं साम्य या ठिकाणी आपल्याला
दाखवलेले, साम्यच नाही दाखवलं तर शक्त्या पूर्णपणे एकच आहे, शाळा ही जणू आपली दुसरी आईच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून याचा पर्याय काय आहे, उत्प्रेक्षा. हे पहा, उत्प्रेक्षा यमक उपमा आपण शिकलोय, श्लेष हा अलंकार तुम्हाला अभ्यासात नाहीये. त्यानंतर पुढचं बघू आपण. खालील काव्यपंक्ती मध्ये कोणता अलंकार दिसून येतो, पहा बर का, आता तुम्ही उत्तर द्यायचंय. पेटविले पाषाण पाठावरती शिवबांनी, खूप सुंदर वाक्य, पेटविले पाषाण पाठावरती शिवबांनी, पहा बर थोडा विचार करा, तुम्हाला सांगितलं मी. पहा, उत्प्रेक्षा असणारे का, याच्यामध्ये कोणाची तुलना केली आहे का, कोणत्या दोन गोष्टी एक आहेत असं सांगितलंय का, नाही. त्यानंतर याच्यात कोणता यमक साधलेला आहे का, हे एकच वाक्य आहे हा, आणि याच्यात कुठलंही यमक साधलेलं नाही, ते पण नाही. श्लेष तर आपल्याला नाहीच आहे, मग राहतोय काय, अनुप्रास. आणि अनुप्रास मध्ये आपण काय म्हटलं होतं, एखादं अक्षर किंवा एखादा शब्द याचं काय असतं, ते परत परत त्या वाक्यामध्ये येत असतं. या ठिकाणी प आलंय पा, प्रत्येक ठिकाणी पेटविले पाषाण पाठावरती शिवबाणी आलं लक्षात. मग तर असा हा अलंकार घटक अत्यंत सुंदर आणि अत्यंत जर आपण अभ्यास केला तर खूप छान आपल्याला मार्क देऊ शकतो. त्यानंतर वृत्त. वृत्त, वृत्त गणितात पण आहे, वृत्त मराठीत पण आहे, ते वृत्त वेगळं, हे वृत्त वेगळं. आपण बघा, सगळ्या आरत्या म्हणतो, गाणे म्हणतो, गझल म्हणतो, तुम्ही रॅपो सॉन्ग म्हणता, बरोबर आहे ना. आता सध्याला तर रॅप खूप चालू आहे, तर हे सगळे रॅप किंवा हे आरत्या, हे गाणे, हे सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं या वृत्तांशी जोडलेल्या आहेत. कशाशी जोडलेल्या आहेत, वृत्ताशी. आपल्याला हे गाणे मुळातच आवडतात का माहितीये का तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये कुठंतरी एक विशिष्ट पद्धती असते. बघा, आपण म्हणतो गणित, गणिताचा कुठं वापर होतो, पण गणित मराठीत सुद्धा आहे. याच्यामध्ये देखील काही विशिष्ट प्रकारचे वृत्त, ते आरत्यांमध्ये असतात, कधी भावगीतांमध्ये असतात, कधी आपल्या चारोळ्यांमध्ये असतात, कधी गझलमध्ये असतात, आणि त्याच्यावरून याचा फरक आपल्याला सांगता येईल. बघा, आता कोणते कोणते प्रकारचे वृत्त आहेत, अक्षरगुण वृत्त, त्याच्यातच उत्तरं दिलेली आहेत सगळी. याच्यामध्ये अक्षरांना महत्व आहे म्हणून यांना अक्षरगण वृत्त. नंतर मात्रा, याच्यामध्ये मात्रांना महत्व आहे, आणि हे आहे मुक्त छंद, हे जे की सध्याला खूप ट्रेंड मध्ये आहे, कोणीही उठतो आणि कवी होतो. मला चार वाक्य सुचले की मी ते लिहिले की झाली ती मुक्त छंदातली कविता, ठीक आहे. आता बघा, अक्षरगण वृत्तात काय असतं, प्रत्येक चरणात अक्षर संख्या ठराविक असते, की त्याच्यामध्ये तेवढेच अक्षर आलेले असतात, आपण कसंही मोजा बरोबर तेवढेच अक्षर येणार. बघा, तुम्ही संस्कृतचे श्लोक सुद्धा पाहू शकता, आरती पाहू शकता, भजन पाहू शकता, ह्याच्यामध्ये हे सगळं असतं. ह्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, भुजंग प्रयात, वसंत तिलका आणि मालिनी. मात्रा संख्या, अक्षर संख्या ठराविक असते, कशामध्ये, मात्रा वृत्तमध्ये. हे शक्यतो कुठं दिसतात आपल्याला, आरत्या, अंगाई आणि लावण्या, ठीक आहे. आणि मुक्त छंद, मुक्त छंदांमध्ये संख्येचे बंधन नसते, संख्येचे याला बंधन नसते. हे आपल्याला ओवी असेल, अभंग असेल, आणि सध्याच्या काळातल्या सगळ्या कविता असतील, या सगळ्या येतात मुक्त छंदात. याच्यावरचे प्रश्न आपण बघूयात. हा तक्ता आहे, तक्ता आपण घेणार नाहीत कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. फक्त थोडक्यात सांगते, भुजंग प्रयात मध्ये अक्षर संख्या 12 असते, गण याच्यातला शेवटी य य य असतं, आणि यती म्हणजे थांबायचं कुठं आपण, ते असतं आपलं 6व्या अक्षरावरती. वसंत तिलकामध्ये चरणातले अक्षर 14 असतात, त्याच्यातले घन असतात त भ ज ज ग ग, आणि आपण थांबायचं कुठं असतं, 8व्या अक्षरावरती. मालिनी, मालिनीमध्ये चरणातले अक्षर संख्या 15, त्याचं गण आहे न न म य य, आणि थांबायचं कुठं आपल्याला, यतीवरती, ठीक आहे. याच्यावरचे प्रश्न आपण बघूयात. दिलेल्या ओळीतील अक्षर गणवृत्त कोणते आहे ते ओळखून योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तुम्ही उत्तर द्यायचे बर का. पखरन बग घाली भूवरी पारी जात, पखरन बग घाली भूवरी पारी जात, परिमल उधळी हा सोनचाफा देशात. खूप सुंदर वाक्य, पखरन बग घाली भूवरी पारी जात, परिमल उधळी हा सोनचाफा देशात. पहा, सांगा पाहू कोणता असणार आहे हा, कारण याच्यामध्ये आहेत 15 अक्षर, बरोबर आहे ना, आणि म्हणून याचं उत्तर बघा, तुम्ही मोजला तर ते बरोबर 15 येतील, ते तुम्ही मोजायचे. तर त्याचं उत्तर येते पहा, मालिनी. त्याचं उत्तर काय आहे, मालिनी. पर्याय क्रमांक कितवा,
लगेच लक्षात आलं पाहिजे. तक्ता जर तुम्ही पाठ केलेला असला की तुम्हाला कुठलाच प्रश्न अवघड नाही. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर परीक्षेत तो तक्ताच्या तक्ता तुमच्या डोळ्यासमोर येतो आणि आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. हे कशावरून सांगतेय? हे माझ्या अनुभवावरून सांगतेय. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न. वसंत तिलका या वृत्ताचे गण ओळखा. पहा, मी आताच वाचलं होते पागण, तुम्ही ओळखायचे बर का आता. पहा, पहिलं काय होतं रे? भुजंग प्रयात. दुसरं होतं वसंत तिलका आणि तिसरं होतं, तिसरं काय होतं? मालिनी. मग कोणतं उत्तर आहे त्याच्यामध्ये? पहिल्या याच्यात होतं पा न न म म म य य, ठीक आहे. नंतर होतं पा त भ भ ज ज ग ग, ठीक आहे ना. आणि नंतर होतं य य य य. तर ह्याच वसंत तिलका या वृत्ताचं गण काय, गण काय आहे? तर ते आहे त भ भ ज ज ग ग. आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे 3. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता मालिनी वृत्तामध्ये किती, मालिनी वृत्तामध्ये प्रत्येक चरणात बरोबर का, प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? आला का तक्ता डोळ्यासमोर? किती दिलं होतं तिथं? 15. बरोबर. तर याच पर्याय काय असणार आहे? उत्तर आहे याच 15 आणि त्याच पर्याय क्रमांक आहे किती? बरं आहे 3. तर त्याचा पर्याय आहे 3. त्यानंतर पुढचं बघूयात आपण. पहा बर का, गणपती येणार आहेत आणि आपण गणपतीची पूजा आताच करतोय. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. पहा, परत वाचते. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. यामध्ये कोणते वृत्त आढळून येते? पहा, कोणतं येतंय? किती अक्षर आहेत? 12. बरोबर. म्हणून याचं उत्तर काय आहे? भुजंग प्रयात. ठीक आहे, तक्ता फक्त पाठ करायचा आहे. तक्ता पाठ केला की ह्याचे मार्क कुठंही जाणार नाहीत. तर आतापर्यंत आपण पाहिलं भाषेवरचे सर्व प्रश्न. आवडले का सगळ्यांना? तुमच्या बरोबर मी पण अभ्यास केला. आता आपण बघूयात गणित. तर गणितात आपण काय काय पाहिलं होतं बघा. क्षेत्रफळ काढणे. आता क्षेत्रफळ कशा कशाचं काढतो आपण? तर त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृती, रेखांकित भाग, या सगळ्याचे क्षेत्रफळ काढतो. त्यानंतर घनफळ काढणे आणि नंतर पृष्ठफळ काढणे. पृष्ठफळ कशा कशाचं शिकलो आपण? इष्टिका, चिती, घन, दंडगोल, शंकू आणि गोल. आता ह्याची रिव्हिजन करण्यासाठी आपण काय करूयात? थोडेसे प्रश्न बघूयात. पहा, दिसतोय प्रश्न सगळ्यांना? ओके, वाचा बरं प्रश्न काय आहे आणि तुम्ही मला सांगायचे. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पहा, गणितात कधीही लक्षात ठेवायचं, गणित एकदा सोडून दोनदा वाचायचं. त्याच्यामध्ये दिलेला आपल्याला जे काही घटक आहेत त्याला अंडरलाईन करून घ्यायची, म्हणजे परत एकदा आपलं माइंड, आपली बुद्धी, आपण त्याच्यावरती परत एकदा विचार करतो. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटलं की तुम्हाला लगेच काय वाटेल? अरे किती सोपं आहे मॅडम, एवढं सोपं उदाहरण घेतलं नाही बरं का. पहा, इथं त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता या ठिकाणी आपल्याला पाया घेता येईल पण उंची दिली आहे का? नाही, त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजू दिल्यात. मग आता या ठिकाणी आपल्याला ते सूत्र लागू होईल का? तर नाही लागू होणार. मग या ठिकाणी एक वेगळं सूत्र आपल्याला लागू होतं आणि ते तुम्हाला माहिती आहे की ते हिरो, हिरो आपण त्याला हिरोचं सूत्र म्हणतो, की ज्यावेळेस त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असतात आणि त्यावेळेस आपण त्याचा वापर करतो. तुम्ही म्हणाल मॅडमला हिरो कुठून आठवले एकदम? तर हे हिरो म्हणजे आपल्या टीव्ही मधले किंवा पिक्चर मधले हिरो नाही, तर हे आहेत एक सांख्यिकी शास्त्रज्ञ, गणितज्ञ, आणि त्यांनी ह्या सूत्राचा शोध लावलेला आहे आणि म्हणून त्याच्यावरून जसं आपण पायथागोरसचं सूत्र म्हणतो, म्हणतो की नाही, तसं त्या नावावरून हे सूत्र दिलेलं आहे. आता हे सूत्र आपल्याला काढायचं असेल तर ते सूत्र आधी आपण लिहून घेऊ. पहा, हिरोचं सूत्र याला म्हणतात त्रिकोणाचे क्षेत्रफळ उर्फ हिरोचे सूत्र. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय? तर वर्गमुळात यस. आता यस म्हणजे काय ते तुम्ही मला सांगायचा. नंतर कंसात एस वजा ए
एस वजा बी आणि एस वजा सी, ठीक आहे. आता एस म्हणजे काय रे, हे काय मी नवीन आणलंय का, पण तुम्हाला माहिती आहे ना एस म्हणजे काय, तर अर्ध परिमिती. आता आपल्याला इथं अर्ध परिमिती काढायची, अर्ध परिमित प्रश्नात दिलीच नाही, म्हणून तर ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे की तुम्हाला फक्त एक सूत्र पाठ केलं आणि लगेच ते टाकलं, ते तर आपण वर्गात पण शिकतो, परंतु स्पर्धा परीक्षेत आपल्याला एकाच वेळी तीन सूत्र, चार सूत्र, कोणतं सूत्र कुठं वापरायचं हे समजलं पाहिजे. आता आपल्याला आधी अर्ध परिमिती काढावी लागेल. परिमिती म्हणजे काय, कुठल्याही एखाद्या आकृतीच्या चारही तीनही सगळ्या बाजूंची बेरीज ही असते त्याची परिमिती. मग इथं अर्ध परिमिती म्हणजे काय करावं लागेल, दोन्ही भागावं लागेल. आपण आधी अर्ध परिमितीचं सूत्र लिहून घेऊ, काय येईल बरं सूत्र, सूत्र सुद्धा आपण तयार करू. पहा तिन्ही बाजू काय, ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू इज इक्वल टू ए म्हणजे काय सात, बी म्हणजे चोवीस, सी म्हणजे पंचवीस. करा बरं याची बेरीज, किती झाली, चोवीस आणि सात एकतीस, एकतीस आणि पाच छत्तीस, छत्तीस आणि वीस छप्पन, छप्पन भागिले दोन, दोन्ही छप्पनला जर भागितला आपण, बे एक बे बे दोन्ही चार, बे आठी सोळा, किती आली परिमिती आपली अर्ध परिमिती अठ्ठावीस आली. ती आपल्याला काय करायची आहे, इथं सूत्रात ठेवायची आहे. माझा बोर्ड मला कमी पडतोय, ठीक आहे. पहा अठ्ठावीस घेतले आपण, नंतर या अठ्ठावीस मधून किती वजा करायचे, ए म्हणजे सात, परत अठ्ठावीस वजा चोवीस आणि परत अठ्ठावीस वजा पंचवीस, ठीक आहे. परत वर्गमूळ विसरायचं नाही, अठ्ठावीस. त्यानंतर कंसामध्ये किती येईल, अठ्ठावीस वजा सात म्हणजे एकवीस, अठ्ठावीस वजा चोवीस म्हणजे चार आणि अठ्ठावीस वजा पंचवीस म्हणजे तीन, ठीक आहे. आता ह्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे कंस कंस म्हणजे याच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं, गुणिलेचं चिन्ह असतं. आता इतकं आपल्याला वर्गमूळ काढणं म्हणजे खूप आपला वेळ जाईल. स्पर्धा परीक्षेत आपल्याला अजून एक महत्वाचा घटक की आपण टाइम मॅनेजमेंट किती करतो, किती लवकर आपण प्रश्न सोडवतो. आता बघा आपण याचे काय करून घेऊ, अवयव काढून घेऊ, सोपी पद्धत करू आपण. अठ्ठावीस, अठ्ठावीसचे अवयव काय निघू शकतात, मूळ अवयव सात गुणिले चार, नंतर एकवीसचे सात गुणिले तीन, चारचे चार ठेवा आणि तीनचे तीन, ओके. आता बघा याच्यात जे सामायिक अवयव आहेत, समान अवयव आहेत, ते आपण जवळ करून घेऊ. सात गुणिले सात, चार गुणिले चार, नंतर तीन गुणिले तीन. पहा आता तुम्हाला हे दिसतंय, प्रत्येक घटका संख्येचे आपण सामायिक अवयव किंवा समान अवयव जवळ घेतले, म्हणजे त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं, तर किती येईल ते, सात गुणिले चार गुणिले तीन. पहा आता चार त्रिक बारा आणि बारा साती चौऱ्याऐंशी, आहे का रे उत्तर वरती, मी तर काय अजून पाहिलं नाही, आहे का, आहे. पहा आहे का बरोबर आपलं उत्तर, त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर. बघ पर्याय क्रमांक तीन आहे की नाही, सोपं वाचताना अवघड वाटतं पण सोडवल्यानंतर ते एकदम सोपं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न जायचा, पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न क्रमांक दोन, 25 मीटर लांब, 15 मीटर रुंद, 15 मीटर खोल असा एक खड्डा खणून त्यातील माती आपण काढली तर त्याचं घनफळ किती. आता बघा खड्डा खणायचा आहे, खणू शकतो का रे आपण, आहे का तेवढा स्टॅमिना तुमचा, करता का घरी काम, ठीक आहे. पहा आता आपण जर हे परिमाण पाहिली तर आपल्याला लगेच लक्षात येईल की त्या खड्ड्याचा आकार हा इष्टिकाचिती आहे, ठीक आहे ना, आयताकृती आहे, आयताकृती आकार आहे तो. आणि आपल्याला त्या थोडक्यात त्या इष्टिकाचितीचा आपल्याला घनफळ काढायचे. मग सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, काय बरं सूत्र आहे सांगा पाहू, काय सूत्र आहे, आठवलं ना सगळ्यांना. पहा म्हणून सूत्र पाठ करायचे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, ठीक आहे. चला मांडा बरं लगेच वहीवरती तुम्ही पण माझ्या बरोबर इष्टिका चितीच घनफळ. अक्षर कसं आहे रे मॅडमच, आहे का चांगलं, ठीक आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हा लांबी किती आहे 25 मीटर. आधी सगळ्यात आधी काय करायचे, तीनही परिमाण
दिलेली ही एकाच याच्यात आहेत का, एकाच एककात आहेत का, ती चेक करायची कधी पण. या ठिकाणी ती एकाच एककात दिलेली, म्हणून 25 गुणिले 15 गुणिले 15. आता सोप, 15 चा वर्ग किती बरं आहे, 225. 225 गुणिले 25, 25 5 = 1,625. हातचा आले 12, 25 × 2 = 50 आणि 12 किती झाले, 62. हातचा आला 6, 25 × 2 = 50, 50 × 6 किती झालं, 5625 आहे का उत्तर. यस, आहे की नाही. पहा कधी कधी काय होतं माहितीये का, तुम्ही आताशी 8वीला आहात म्हणून, पण ह्यात जर तुम्ही पुढच्या परीक्षा दिल्या तर तुमचे पर्याय कसे असतील माहितीये का, या ठिकाणी 5625 हे घनफळ आहे ना, घन मीटर 5625, चौरस मीटर 5625 सेंटीमीटर. मग असे ज्यावेळेस पर्याय असतात आणि त्यावेळेस आपण घाई गडबडीमध्ये कुठल्या तरी चुकीच्या पर्यायाला उत्तर मार्क करून टाकतो, म्हणून कधीही, आता हे खूप सोपे सोपे पर्याय आहेत, हे लगेच तुम्हाला आपल्याला उत्तरातून निघून गेलं, पण कदाचित तुमची परीक्षेत अवघड प्रश्न आला तर ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचे. आलं उत्तर याचं, याचं उत्तर काय आहे मग, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊ आपण, गोष्ट ऐकायची सगळ्यांना, कंटाळा येणार नाही मग कोणीच. शेवटचे प्रश्न येत आहेत आपले. किती बरं प्रश्न राहिलेत आपले, 3 प्रश्न राहिलेत वाटतं अजून. हा ठीक आहे, कंटाळायचं नाही. 6.4 मीटर लांब, 60 मीटर रुंद, 5 मीटर उंचीची भिंत बांधण्यासाठी 20 मीटर लांब, 15 सेंटीमीटर रुंद आणि 8 सेंटीमीटर जाडीच्या किती विटा लागतील. बबो बबो, इतका अवघड प्रश्न आहे, अवघड वाटतोय अवघड, आपण सोपं करू. पहा भिंत आहे, भिंतीचा आकार कसा येईल, परत इष्टिका चिती कृत येईल की नाही. ठीक आहे, वीट आहे, विटाचाही आकार कसा असतो, इष्टिका चितीचा असतो, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला काय लागणार आहे, तेच सूत्र लागणार आहे. दुसरी गोष्ट, भिंत बांधण्यासाठी किती किती विटा लागतील, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, याच्याशी ह्याला भागायचं आहे, म्हणजेच याच्या घनफळाशी ह्याचं घनफळ आपल्याला भागाकारात ठेवायचं आहे. मग आता आपण काय करणार आहोत, त्याचं सूत्र लिहून घेऊ, पण त्याच्या आधी बघा, या ठिकाणी सगळी एकक वेगवेगळी आहेत. वीट आपली सेंटीमीटर मध्ये असणार म्हणून ते सगळं सेंटीमीटर मध्ये आहे, परंतु भिंत मात्र त्यांनी काय केली, भिंत सेंटीमीटर मध्ये असते का रे, नाही. तर भिंत आहे 6.4 मीटर, नंतर रुंदी मात्र 60 सेंटीमीटर आणि उंची परत 5 मीटर आहे. आपल्याला सेंटीमीटर मध्ये बदल करून घ्यावा लागेल, मग आधी आपण तो बदल करून घेऊ. 6.4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर सांगा पाहू, लगेच येईल 640 सेंटीमीटर. आणि 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 500 सेंटीमीटर. आलं, आता बघा सूत्र, आपल्याला उत्तर कसं काढायचंय. या ठिकाणी भिंतीचे घनफळ भागिले विटाचे घनफळ, भागाकार पण होतोय, एकाच वेळेस दोन्हीचं घनफळ काढतोय आणि भागाकाराची पण क्रिया करतोय, ही खऱ्या मजा आहे स्पर्धा परीक्षेची. पहा आता आपलं लांबी किती आली, 640, नंतर रुंदी किती आहे, 60, आणि उंची किती आहे, 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. आणि वीट, विटाची परिमाण बघा, लांबी आहे 20 गुणिले रुंदी आहे 15 गुणिले सेंटीमीटर, जाडी आहे 8. आता काय राहिलं हातात, आता फक्त काटछाट. आवडतं का, कापाकापी करायला आवडती, बघा 00 कट मला तर फार आवडायचा आहे. त्याच्यानंतर हे पहा, 8 × 8 = 8, 8 × 8 = 64. ठीक आहे, 2 × 2 = 8, 15 × 15 = 60. खाली सगळं एकच राहिला. आता इकडे राहिले किती, 4 × 4 × 500 बरोबर. आता 4 × 4 × 500 म्हणजे किती, 4 × 16 × 500, म्हणून 16 × 5 = 80 आणि वरचे 2 = 0 आहे का रे 8000 उत्तर. पा झालो की नाही आपण कॉन्ट्रॅक्टर, झालो की नाही सिव्हिल इंजिनियर. एका भिंतीला किती विटा लागतील ते सुद्धा आपण इथं बसल्या बसल्या शोधून काढलं, किती विटा लागतील, 8000. ओके चला पुढचा प्रश्न, सांख्यिकी थोडं फास्ट जाऊ आपण. सांख्यिकी मध्ये आपल्याला मध्यमान आहे,
मध्यमान म्हणजे काय? थोडक्यात सरासरी. फक्त सरासरी ही आपण छोट्या आकडेवारींची काढतो, आणि खूप मोठ्या संख्या असेल, तुम्ही डाटा सायन्स हा शब्द ऐकला असेल, डाटा सायन्स मध्ये देखील या मध्यमानाचा वापर करतात. ज्यावेळेस खूप मोठी मोठी आकडेवारी असतील त्यावेळेस सरासरीच्या ऐवजी मध्यमान म्हणतात. त्यानंतर जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित, डायरेक्ट जाऊ आपण. चल, मध्यमान. मध्यमान म्हणजे काय? सांख्यिकी सामग्रीतील प्राप्तांकाच्या सरासरीला मध्यमान म्हणतात. पहा, सरासरी आणि मध्यमान हे काय झालं? एकच झालं. प्रश्नात सरासरी विचारली काय आणि मध्यमान विचारला काय, दोन्हीचा अर्थ एकच, त्याचं सूत्र पण एक. तुम्हाला हे शब्द खूप अवघड वाटत असतील, पण सगळ्या आकड्यांची बेरीज भागिले एकूण आकडे, ठीक आहे, हे झालं त्याचं सोपं सूत्र. आता 6, 5, 9, 8, 4, 3, 2, 12 या सगळ्या सामग्रीचं जर आपल्याला मध्य काढायचं असेल, म्हणजेच त्याची आपल्याला काय करायची, सरासरी. सरासरी काढायची म्हणजे काय करायचे, या सगळ्याची बेरीज करायची. किती होऊ शकते रे बेरीज? तोंडी करू आपण. 12 and 2, 24, 24 and 3, 27, 27 and 4, 31, 31 and 8, 29, 31, 30, 38, 38 and 50, 43, 44 and 49. ओके, अंक किती, आकडे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 ने 49 ला भागायचे? मी भागाकार करणार नाही, डायरेक्ट करूयात आपण. 8 सख 8, 4. ओके, 1 राहिलाय म्हणून पॉइंट. नंतर 10 घेतला, 8, 1, 8 राहिले किती? 2, म्हणजे 8 × 2 = 16 राहिले किती खाली? 4. परत 10, 8 × 5 = 40, म्हणजे उत्तर आलं पा आपलं 6.125. आहे का? आहे का? आहे की नाही सोपं? चलो, फास्ट फास्ट जायचंय आपल्याला. ओके, तसंच हे पण गणित आहे. पा, एका इमारतीत राहणाऱ्या मुलांची संख्या खालील प्रमाणे आहे आणि त्यावरून मध्यमान काढा. हे तुम्ही काढायचे, ठीक आहे, पुढे जाऊ. आता इथं मी तुम्हाला फक्त माहिती सांगणार आहे. जोड स्तंभालेख, एकाच वर्गातील तुम्ही, तुमचा गट आहे 10 जणांचा, 10 जणांना मराठीत, गणितात, इंग्रजीत किती मार्क मिळाले, हे एकाच आलेखावरून ज्यावेळेस दिसतं त्याला आपण म्हणतो जोड स्तंभालेख, ठीक आहे. पुढं तीच माहिती ज्यावेळेस आपण एका वर्तुळाकार आकृतीमध्ये दाखवतो त्याला आपण म्हणतो वृत्तालेख. त्यानंतर शब्दाचाच अर्थ असतो सगळा. विभाजित स्तंभालेख, याच्यात काय केलेलं आहे? तेच तीन विषय आपण घेऊ, पण ते आधी असे तीन ठिकाणी दाखवले होते. आता हे एकाच स्तंभामध्ये तीन पद्धतीने दाखवलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण जो डाटा कलेक्ट करतो किंवा त्याचं विश्लेषण करतो तो असतो विभाजित स्तंभालेख. त्यानंतर शतमान स्तंभालेख, खूप सुंदर आहे हे तर. की बघा, आपल्याला टक्केवारी टक्केवारी काढायची म्हटलं की कधी कधी कंटाळा येतो. हा आलेखच असा आहे की याच्यामध्ये 100 असं प्रमाण दिलेलं असतं, ते झालं शतमान. म्हणजे भाषा विषयात एखाद्याला 45% म्हणजे 45 मार्क. त्याच्यानंतर समजा इथं 80 आहे आणि ठीक आहे, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. 150 चा 60% काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा 60% काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली? पहा, एका प्रश्नात तीन प्रश्न. बघा, 150 चा आधी काय काढायचा आपल्याला? 60%. ओके, हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर पुन्हा जी संख्या येणार परत त्याचा शेकडा काय काढायचा? 60%. आणि परत ती जी संख्या आली ती संख्या मूळ संख्येपेक्षा कितीने कमी, हा झाला तिसरा प्रश्न. असे तीन उपप्रश्न आहेत, आपण काढूयात. प्रश्न खूप सिंपल आहे, फक्त तो फोडता आला पाहिजे. दही हंडी फोडली का सगळ्यांनी? आता आपण खेळायची नाही, पण इथं मात्र प्रश्न फोडता आला पाहिजे. बघा, 150 चा 60% काढायचे. टक्के काढायचे म्हणजे काय? त्याला 100 भागायचे. पहा, 150 × 60/100, 0, 0 कट, 15 × 60, 15 × 5 = 75, 15 × 90 किती आलं? पहिल्याचं उत्तर 90. आता या 90 चे काय काढायचे आपल्याला? 60% काढायचे. म्हणजे परत काय करणार आपण? 90 × 60/100, बरोबर ना? 0, 0, 0, 0, 9, 9 × 5 = 5, 4, 9 × 6 = 54. ओके, आलं 54 ना?
आता तिसरा प्रश्न काय होता आपला, मूळ संख्या कितीने कमी झाली. ठीक आहे, मूळ संख्या काय होती आपली 150. म्हणजेच काय करायचंय, 150 वजा आलेलं आपले जे दुसरं उत्तर आहे ते आहे 54. 150 मधून 54 वजा केले आपण, 10 चार गेले 6, 5 6, 15 6 गेले, उत्तर आलं 96. मी पर्याय बघितला नाही, आहे का पर्याय, आहे का, ओके आहे ना. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चल पुढचं आणि शेवटचा प्रश्न बघा. रेल्वे झालं ना, हा येतोय आवाज. ठीक आहे, पहा थोडासा लाईट गेली आमच्याकडे, बर का, तुमच्याकडे गेली का. चल बघा आपला प्रश्न आहे शेवटचा, याच्यातही परत तीन प्रश्न दिलेले आहे. रेल्वे तिकिटाचे दर 20% वाढवले. आता इथं आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की याच्यात तिकिटाचा दर दिलाय का आपल्याला, नाही. ही आपल्या जमेची बाजू आहे, म्हणजे सोपी बाजू आहे. मग आपण तो किती धरू शकतो, मग सोपं काय, शेकडेवारीचं गणित आहे. म्हणून आपण तिकिटाचा दर कधी पण एक्स काय समजायचा, 100 रुपये. म्हणजे जर 100 रुपये जर तिकिटाचा दर असेल आणि तो 20% वाढवला, पहा आपण एक्स किती धरायचा, 100 रुपये. हा आणि 20% वाढवला, 100 वर 20 रुपये, म्हणजे 100 चे किती झाले, 120 रुपये झाले. झाले की नाही, 100 मध्ये आपण 20 वाढवले ते झाले 120 रुपये. ठीक आहे, आता काही महिन्यांनंतर परत 10% वाढवलं. आता मात्र इथं आपल्याला ऑलरेडी आपला दर किती झालेला होता, 120 झालेला होता, आणि त्याच्यावर 10% वाढ करायची. म्हणजेच काय करायचंय, 120 × 10/100, 0000 कट, म्हणजे कितीनी वाढ होतीये, परत 12 रुपयांनी वाढ होतीये. मग आता ती 12 रुपयाची वाढ कशात मिळवायची आपल्याला, 120 रुपयात. 120 + 12 किती झाले रे, 132 रुपये. म्हणजे 10 काही महिन्यानंतर तिकिटाचा दर झाला 132. आपण दुसऱ्या प्रश्नापर्यंत आलो. तिसरा प्रश्न काय होता याच्यातला उपप्रश्न, मग मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली. मग आता आपलं मूळ भाडं आपण काय ठरवलं होतं, दिलेला नव्हता म्हणून 100 रुपये. मग 100 रुपयापेक्षा हे कितीने वाढलेले आहे, 132. शेकडा वाढ विचारली आपल्याला, शेकडेवारी म्हणजे काय, आपण 100 वर काढतो. ठीक आहे ना, 100 वर काढतो, इथं ऑलरेडी 100 आहे, म्हणजेच उत्तर काय आलं, उत्तर काय आलं, 32%. आलं का उत्तर, आहे का आपल्याकडे हे उत्तर, आहे. पहा आपला चौथा पर्याय आहे 32%. पहा वाचताना फार अवघड वाटतं, पण ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस मात्र ते अत्यंत सोपं आणि सुटसुटीत होतं. गणिताचा एकच मंत्र आहे, काळजीपूर्वक वाचा. जो डाटा तुम्हाला दिला आहे तो आधी कलेक्ट करा, त्याच्यावरती विचार करा, कोणतं सूत्र कुठं लागू पडतं आणि हे आपण कशा सोप्या पद्धतीने करू शकतो ह्याच्यावरती आपल्याला जायचे. आता इथं पर्याय खूप सोपे सोपे दिलेत. ठीक आहे, कधी कधी हे जम्बलिंग होणारे देखील पर्याय असतात, म्हणून त्याची देखील आपण तयारी ठेवायची असते. ठीक आहे, मग आला लक्षात, हा होता आपला शेवटचा प्रश्न. पण मी थँक्यू आताच म्हणणार आहे का तुम्हाला, नाही. तर थँक्यू म्हणण्यापूर्वी जशी आपण या सत्राची सुरुवात एका गोष्टीने केली होती, तशीच आज पण गोष्ट ऐकायची का रे सगळ्यांना, गोष्ट ऐकायला आवडतं का, हा
कंटाळा आला असेल ना एखाद्या वेळेस, आता गणित करून भाषेचं करून एकाच दिवशी मॅडमनी अख्खं महिनाभराचं घेतलं. तर पहा गोष्ट आपण ऐकू. आता गोष्ट ऐकायची म्हटल्यावर तुम्हाला मोठ्यांच्या गोष्टी सांगून चालेल का मला? नाही. तर आपण काय करू, तुमच्या सारख्याच दोन मुलांच्या गोष्टी घेऊ. ठीक आहे, नावं काय बरं द्यायची, तुम्ही काही पण द्या. तर दोन मुलं असतात, चला आपण घेऊ रमेश आणि सुरेश. हे दोन खूप छान मित्र असतात आणि एकदा ते मस्तपैकी फिरायला जातात आणि त्यांच्या डोक्यात विचार असतात की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, आपण आपल्यासाठी काहीतरी पैसे मिळवले पाहिजे. म्हणून ते त्यांच्या डोक्यात ते विचार चालू असतात आणि एके दिवशी ते मस्तपैकी समुद्र किनारी जातात आणि त्यांच्या डोक्यात अचानक एक कल्पना येते. बरोबर का? कल्पना, कल्पना खूप वापरला मी शब्द. आता एक आयडिया येते त्यांच्या डोक्यात, ते म्हणतात अरे आपल्याला आहे ना समुद्र किनारी खूपच वाळू म्हणजे शंख सापडायला लागले, आपण हे शंख काय करू, गोळा करू आणि जे शंख विकतात त्यांना आपण ते देऊ, त्याचे कदाचित आपल्याला थोडेफार पैसे मिळतील. दोघांना पण आयडिया भारी वाटते, एकदम जाम वाटते. मग ते समुद्र किनारी शंख गोळा करत असतात. मग आता जो पहिला असतो रमेश, तो शोधतो शोधतो शोधतो, त्याला शोधता शोधता एक मोठा शंख सापडतो. बरं का? लकी ठरतो तो, त्याला एकदम मोठा शंख सापडतो, तो पण खुश, खूप खुश होतो. बरं का? आता आपण आत्ताच उदाहरण पाहिलं होतं, कम्पॅरिझन, तुलना पाहिलं होतं की नाही आपण मराठीमध्ये. मग दुसरा जो सुरेश असतो, त्याचं तोंड लगेच हिरमुसल्यासारखं होतं. त्याला वाटतं अरे बापरे, रमेशला एवढा मोठा शंख सापडला, आता मी पण येणार संध्याकाळपर्यंत तेवढाच मोठा शंख शोधणार, मला पण तसा शंख सापडलाच पाहिजे. आणि तो काय करतो, ते शोधण्याच्या नादामध्ये शोधत राहतो, मला मोठा शंख सापडला पाहिजे, मोठा शंख सापडला पाहिजे. आणि शोधता शोधता त्याला खूप छोटे 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 सुंदर सुंदर शंख सापडतात, एकदम सुंदर, एकदम भारी. पण तो ते एकही शंख उचलत नाही, कारण त्याच्या डोक्यात एकच किडा असतो, रमेशला मिळाला ना मग मला पण मिळाला पाहिजे. तो ते मोठा शंख शोधत असतो आणि असं होता 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 संध्याकाळ होती. आणि संध्याकाळ झाली तरी त्याला काही मोठा शंख सापडत नाही. आणि मग ते दोघं घरी जायला निघतात. घरी जाताना ते एका व्यापाऱ्याकडे जातात, तिथंच बाहेर गाडीवरती असतात व्यापारी लोक. मग ते म्हणतात आम्हाला आमच्याकडे शंख गोळा केलेत, खूप छान छान आहेत, आम्हाला ते विकायचे. ते म्हणतो ठीक आहे दाखव. मग तो रमेश काय करतो बरं का, तो मोठा शंख त्याला सापडला होता की नाही, तो मोठा शंख तो त्या व्यापाऱ्याला देतो. तो त्याचे त्याला किती बरं देतो, 1000 रुपये. ठीक आहे, आता त्याच्याकडे छोटे छोटे पण शंख असतात रमेशकडे. मग रमेश काय करतो, परत ते पण शंख त्याला देतो आणि त्याचे मात्र त्याला किती मिळतात माहितीये का, 3000 रुपये. हे बघून मात्र सुरेशचा चेहरा अजून पडतो. का बरं पडला असेल रे? करा बरं विचार सगळ्यांनी, सगळ्यांनीच करा. हा, सुरेशला नंतर विचार आला, अरे मी तर हा मोठा शंख शोधत बसलो आणि मला तो किती छोटे छोटे शंख सापडले होते पण मी एकही नाही उचलला आणि त्याचेच पैसे याला जास्त मिळाले. तो अजून रडवेला होतो. मग मात्र हा रमेश त्या सुरेशला विचारतो, का रे तुला काय झालं? तर तो म्हणतो अरे हे सगळे शंख तर मला सापडत होते पण मी ते सगळे फेकून दिले. मग तो म्हणतो अरे वेड्या, तुझे शंख सगळे फेकून दिलेस छोटे छोटे, तेच मी सगळे उचलले होते. पहा गोष्ट किती छोटीशी आहे, आहे का याच्यात गोष्टीसारखं काही, एक साधी घटना. पण त्याच्याकडे जर आपण विचार केला तर आपण काय करतोय, एखादी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी आपण छोट्या 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 गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. करतो की नाही दुर्लक्ष? आपलं एक खूप मोठं स्वप्न असतं पण त्या स्वप्नांच्या मागं जाताना आपण जो रोजचा आनंद असतो तो मात्र आपण कुठंतरी सोडून देतो. पहा बरं का? तर तसंही बोलता येईल आणि आपल्याला अभ्यासाच्या अँगलनी जर बोलायचं असेल तर तसंही बोलता येईल. गुणवत्ता यादीत येणं, 8वीच्या गुणवत्ता यादीत येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी खूप कष्टही करायचे आहेत. पण फक्त जर मी म्हंटल की मला 100 पैकी इतकेच मार्क मिळाले पाहिजे, मग मी सगळंच करणार, मी सगळंच करणार, तर ते शक्य होतं का? नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, आपल्याला एक एक घटक जे जे आपल्याला चांगलं जमतं त्याचा जास्तीत जास्त आपल्याला सराव करायचे करायचा आहे आणि ते गुण आपल्याला आपल्या हक्काचे बनवायचे आहेत. ते गुण कुठल्याही परिस्थितीत आपल्यापासून जाता कामा नये. आणि हा आणखीन एक बर का, हा अभ्यास केल्यावर सुद्धा तुम्ही खूप मेहनत करणार, खूप अभ्यास करणार, परीक्षा देणार, तुमच्यातले बरेचसे मुलं गुणवत्ता यादीत येतील, कदाचित काही येणार पण नाहीत, पण त्यावेळेस मग आपण नाराज व्हायचंय का? पहा आता हा अभ्यास करताना एखादं गणित ज्यावेळेस अवघड असतं आणि ते जर तुम्ही सोडवलं, तुम्हाला ते जमलं, तर तो त्यावेळेसचा जो आनंद असतो आपल्या चेहऱ्यावरचा, ते जे समाधान असतं, ते कुठं आपल्याला मिळणार एका दुसरीकडं? किंवा तुम्ही ह्या परीक्षेचा अभ्यास करताय, किंवा तुम्ही एखादी कला शिकताय, किंवा तुमच्या जीवनात देखील, किंवा आपल्या सगळ्यांच्या जीवनात देखील, आपण मग असंही असं याचा अर्थ नाही की आपण कधी पण छोटासाच विचार करायचा.
कोणी असं पण म्हणले, हो मॅडम काय म्हणतायत, मग मोठा शंख शोधायचाच नाही, छोटे छोटे शंख शोधायचे का? तर तसं नाही, मोठा पण शंख शोधायचा, मोठं पण स्वप्न ठेवायचं, मोठं पण टार्गेट ठेवायचं, पण ते मोठं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल आपल्याला उचलावं लागते. ते एक एक पाऊल म्हणजे काय आहे, तर तो एक एक शंख आहे. आणि तसाच या स्पर्धा परीक्षेतील, आपल्या 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेतील हे सगळे घटक, हे सगळे उपप्रश्न, उपघटक, हे एक एक छोटे छोटे शंख आहे. हे शंख जर तुम्ही मिळवले, त्याच्यातला जर आनंद शोधला आणि हे जर आनंदाने केलं, तर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये येणं, गुणवत्ता यादीत येणं, म्हणजेच मोठा शंख सापडणं, याच्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि ह्याच्यासाठीच हा सगळा अट्टहास, हा सगळा हट्ट आपल्या जिल्हा परिषदेने केलेला आहे. खर तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष येरेकर साहेब, की जे स्वतः एक नवोदयचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी स्वतः एक स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत, जे स्वतः एक IITian आहेत आणि स्वतः भारतातील एक अत्यंत अवघड UPSC आणि सर्वोच्च परीक्षा आणि सर्वोच्च पद त्यांनी त्याच्यातून मिळवले, ते ह्या स्पर्धा परीक्षेतूनच. आणि त्याचीच त्यांनी जाणीव ठेवली की माझ्या ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची संधी मिळाली पाहिजे, किमान त्याला आम्ही शिकवलं पाहिजे. आणि भले तो 30 मार्कांवर आज असेल, तर तो 50 वर गेला पाहिजे, 50 वरचा 80 वर गेला पाहिजे, 80 वरचा 100 वर गेला पाहिजे. या दृष्टीने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना खूप छान साथ आणि त्याच्यातून मार्गदर्शन घेऊन ज्यांनी ही संकल्पना पुढे आणलेली आहे, ते आपले प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व माननीय भास्कर पाटील साहेब, त्यांनी हे सगळं टीम वर्क आपल्याकडून करून घेतलेलं आहे. आपल्या सर्व तालुक्यांना, तालुक्यातल्या गशियांना, त्यातल्या तंत्रस्नेही शिक्षकांना, गुणवत्तापूर्ण कारण काम करणाऱ्या शिक्षकांना संधी दिलेली आहे. आणि हा अत्यंत सुंदर, हा असा पूर्ण वर्षभराचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचंही आणि त्यांच्याबरोबरच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माननीय अशोक कडू साहेब यांचंही त्यांना मोलाची साथ आहे. त्यांचंही आपण सगळेजण या ठिकाणी आभार मानूयात. आणि त्यांनी ही संधी ऑगस्ट महिन्यासाठी श्रीरामपूर तालुक्याला दिली आणि श्रीरामपूर तालुक्याने हे शिवधनुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने पेललेलं आहे असा मला ठाम विश्वास आहे. माझे संपूर्ण टीम, असा याच्यातील ज्यांचे ज्यांचे मला नावं आठवतील, सगळ्या टीमचंच कौतुक आहे. परंतु आमचं टेक्निकल टीम सांभाळणारे, जे गेले महिनाभर या ठिकाणी न चुकता येत आहेत, असे आमचे दोन्ही सर्व शिक्षक श्री योगेश राणे सर आणि श्री साळवे सर, यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करते, आभार मानते. आणि त्याचप्रमाणे आमचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी आमच्या कल्पना बावीसकर मॅडम असतील, वर्षा दातीर मॅडम असतील आणि बाकीचे सर्व शिक्षक श्रीरामपूर तालुक्यातील, की ज्यांनी याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे, त्या सगळ्यांचे खूप 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 मी अभिनंदन आणि आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही आम्हाला इतकी छान साथ दिली की महिनाभर म्हणजे मला तुलना आली करायची नाहीये, परंतु या महिनाभरात तुमचा प्रतिसाद खूप छान होता. 100 आणि 125 पुढे ही उपस्थिती होती. नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या घटकांचा खूप चांगला अभ्यास केला असणार आहे. असाच अभ्यास करा, स्पर्धेत यश मिळवा. नाही मिळालं तर नाराज होऊ नका, परंतु स्पर्धा परीक्षा हे असं एक तंत्र आहे की जे जर तुम्ही ते आत्मसात केलं, तर आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून या सगळ्या प्रश्नांचा, घटकांचा वारंवार अभ्यास करा आणि कधी ना कधी यश आपल्यापर्यंत हे येतच. मोठं स्वप्न बघा, पण त्याच्यासाठी छोटी 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 पावलं उचला, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. हॅलो बाई.